अपुऱ्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पिकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. भातासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा यावेळी मात्र मोठ्या दुष्काळाला सामोरं जात आहे. त्यामुळं येथील सर्वच रहिवाशांनी आणि भात उत्पादकांनी पावसाकडे डोळे लावून आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मूल तालुक्यातील टेकाडी हे छोटंसं गाव. 3,500 लोकसंख्या असलेल्या या गावाचं संपूर्ण अर्थकारण भात उत्पादनावर आधारित आहे. मात्र यावर्षी पेरणीयोग्य पाऊसच न पडल्यानं गावातील सुमारे 400 एकर शेती तशीच पडून आहे. त्यामुळं संपूर्ण गाव चिंतेत आहे. अशी परिस्थिती साहेब आत्तापर्यंत म्हणजे उद्भवली नाही. याच्या अगोदर दुष्काळ पडला 1972 मध्ये. लोकांची रोवणी झाली होती, नंतर पावसाने थोडी दडी मारली, त्यामुळे थोडे फार उत्पन्न झाले, कोणाचे झाले कोणाचे नाही झाले. आता तरी पाऊस येतो, ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि पाऊस पडावं, आमची रोवणी धावणी व्हावे, बाहेर गावी जाणाऱ्या लेबर जाण्याऐवजी आपल्या गावातले लेबर गावातच काम करा, हा त्यांच्या मागचा उद्देश. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असताना आता या गावकऱ्यांनी शेवटचा उपाय म्हणून देवाचा धावा करण्याचा ठरवलंय. गावात माराईची नवी मूर्ती स्थापन करून 2 दिवसांची पूजा सुरू केली आहे. हनुमानाच्या मंदिरात दिवस रात्र भजन करून देवाला साकडं घातलं जात आहे. संपूर्ण गाव या भजनात सहभागी झालाय. मागणी एकच, ती म्हणजे पाऊस पडू दे रे देवा. लेली जमीन सुद्धा आज पडित असून तिथे उत्पन्न होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे गावातील सगळे ओबीसी एससी एसटी सर्व कॅटेगरीच्या लोकांनी एकत्र येऊन या माध्यमातून मूर्तीची स्थापना करून देवाला साकडे मागवत आपल्या मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी भावना व्यक्त करून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील 35 वर्षात या गावानं दुष्काळ बघितलेला नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं हे गाव पहिल्यांदाच पावसासमोर हतबल झालंय. अशा परिस्थितीत कुठेच रोजगाराची संधी नसल्यानं आबा वृद्धांसह सारे चिंतेत आहे. कारण पहिल्यांसारखी लावली डबल पुढे पहिल्यांसारखी लावली गवत झालं तण उगली नाही म्हणून मोडून टाकली पुढे डबल लावली. डबलची लहान लहान सारखी सध्या आता त्यांच्या जागा माग ऋण होत लोकांचे याचे पैसे काढलेले ह्याचे कारखान्याची उचल पहिले मुकादमाचे फिरलेले होते ते दिले काही रानात लागले लेकर शाळा टाकलेले दोन्ही शेलूला. इकडे एक शेती आहे आणि ते 3 भाऊ आहेत. तिन्ही भाऊ एक एक वर्ष करत असतात. यावर्षी ते मयत झालेले चंडिकादास सुखदेव येडके हे शेती करत होते. शेतीसाठी त्यांनी हातुसने पैसे वगैरे कर्ज घेतलं होतं आणि 2 वेळा शेत पेरणी केली होती. तरीसुद्धा ते जळून गेली होती नापिकेमुळे. त्यामुळे त्यांना टेन्शन होतं. त्याच्यामुळे त्यांनी विहिरी तोडून आत्महत्या केली असावी असं प्राथमिक दृश्य दिसत आहे. ही परिस्थिती एकट्या टेकाडी गावाची नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील भात क्षेत्रात ही स्थिती आहे. पेरणीयोग्य पाऊसच झाला नसल्यानं रवलेलं धान तसं शेतात पडून आहे. सिंचनासाठी असलेल्या तलावांमध्येही पाणी नसल्यानं भाताची शेती पूर्णपणे हातून गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 35 ते 40% एवढाच पाऊस पडला. सोयाबीन आणि कापूस कसा तरी जगला पण भाताची शेती पूर्णपणे हातून जाण्याच्या मार्गावर आहे. बांधामध्ये पाणी साचेल एवढा पाऊस पडला तरच काही होऊ शकेल, अन्यथा हे शेतकरी यावेळी उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही.